नमस्कार आपणा सर्वांची जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस आणि मित्रो आता सायंकाळचे सात वाजून पाच मिनटं झालेले आहेत तर मित्रो महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचं सावट निर्माण होत आहे कारण पुढील पाच दिवसात आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मेघर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे जी काही माहिती आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघावा सोबतच मित्र आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बेलायकाला नक्की प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा आणि हवामान बदलाचा जोर कायम आहे मित्रो काल दुपारी भर उन्हा चंद्रपूरला अवकाळी पावसानं झोडपला आहे विदर्भात एकीकडे तापमान वाढत आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस सुद्धा आपल्याला झालेलं बघायला मिळत आहे पण मित्रो उन्हाळ्याच्या दिवसात ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना रात्रीच्या वेळी उकाळ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती त्यानंतर राज्यातील तापमान हळूहळू वाढत जाऊन उन्हाची चटके बसायला सुरुवात केली होती तेवढ्यात हवामानाने पुन्हा टर्न घेतला आहे आता येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासोबत विजांच्या गडगडाच्या साथीनं पावसाची शक्यता असल्याचं मत हवामान विभागानं वर्तविलं आहे उद्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील हवामान शुष्क राहणार असून विदर्भातील जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मित्रांगो पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी कोकण आणि गोव्यासह उर्वरित मध्य भारतात अवकाळी पाऊस पडू शकतो सध्या दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांश राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं बघायला मिळतं